नमस्कार, बातमी आहे कणकवलीहून। महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजने अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणी येथे रानभाजी उत्सव व प्रदर्शन भरविण्यात आले। पाहूया हा रिपोर्ट। महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व शेतकरी सल्ला समितीच्या वतीने आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भरणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त महोत्सव आयोजित केला गेला होता। आज 12 ऑगस्ट रोजी या रानभाजी उत्सवाचा आणि प्रदर्शनाचा शुभारंभ कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। यावेळी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे, सभापती मनोज रावराणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला गेला। तसेच यावेळी आलेले आनंद साळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी SS हजारे, कृषी अधिकारी बी तोरणे, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडुलकर, भरणी सरपंच गुरव यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या रानभाजी प्रदर्शनात गावातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध केल्या होत्या। यामध्ये दुधुली, चवई, आंबुशी, बेवगा, तोंडा, फोडशी, चिना, करांदे, कुडाच्या शेंगा, एक पाणी, शेवग्याचा पाला, भारंगी, अंबाडा, घोटवेल, कुरडू, आघाडा, अळू, सुरण, टाकला, दिंडी, शेवरा, पिंपळ, उंबर, रताळी, शेडवल, कार्टोली, पेवगा, पानांचा ओवा, बांबूचा कोंब अशा 22 पेक्षा जास्त रानभाजीची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती। त्यामुळे या रानभाज्यांच्या प्रदर्शनामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले। यावेळी सभापती मनोज रावराणे यांनी बोलताना सांगितले की मानवाच्या प्रामुख्याने 3 गरजा आहे, त्यात अन्न, वस्त्र व निवारा। यामधील वस्त्र आणि निवारा आपल्याला मिळतोय, पण आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर अन्नाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे। यासाठी रासायनिक भाज्या न खाता या रानभाज्या तथा सेंद्रिय भाज्या खाव्यात, तरच आपले आरोग्य चांगले राहील, असंही सभापती रावराणे यांनी सांगितले। तसेच या महोत्सवात होंडा कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक ओगले हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते। यावेळी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे, कृषी पर्यवेक्षक RS सावंत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक VM पाटील, कृषी सहाय्यक रावराणे व शेती संबंधित इतर लोक उपस्थित होते। मी सर्वप्रथम कृषी विभागाला आणि हा कार्यक्रम ज्यांनी आवर्जून या ठिकाणी राबवला ते आमचे सहकारी पंचायत समिती सदस्य आदरणीय तांबेसाहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण ह्या भाज्यांचं महत्त्व, औषधी गुणधर्मांचं महत्त्व, त्यानिमित्ताने आमच्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना आज होणार आहे, त्यासाठी सुद्धा आदरणीय आमचे ओगले सर इथे आलेत। प्रत्येक भाजीला एक विशिष्ट असा औषधी गुणधर्म आहे आणि तो ग्रामीण भागातील लोकांना कळावा ह्यासाठी हे प्रदर्शन राबवण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदररित्या याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। भविष्यात हे प्रदर्शन आपण कणकवलीत भरू इच्छिता, त्याबद्दल काय सांगू? निश्चितच, कारण कसं होतं, ग्रामीण भागात 500 मीटरवरती गेलो तरी ह्यातल्या बऱ्याचशा भाज्या इथे उपलब्ध होतात, पण शहरी भागातील लोकांना ह्या भाज्यांचं असलेलं महत्त्व आणि भाज्या उपलब्ध होत नाहीत। तर आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून गावठी आठवडा बाजार जो पंचायत समिती माध्यमातून आपण चालू केलाय, तिथे आपण पुढच्या येत्या आठवड्यात सर्व तालुक्यातून ह्या ज्या ज्या आपल्या रानभाज्या आहेत त्याचं प्रदर्शन आणि विक्रीचा कार्यक्रम आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून राबवणार आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना ह्या भाज्या उपलब्ध होतात पण शहरी भागातील लोकांना याचा आस्वाद घ्यावा यावा, यासाठी आम्ही हे निश्चित तिथं प्रदर्शन आणि विक्रीचा कार्यक्रम राबवणार आहोत। कारण भरणीसारख्या खेडेगावमध्ये अशा प्रकारचा महोत्सव कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय, ह्याचं खरं श्रेय म्हणजे त्या संबंधी विभागाला मी देईन। आदरणीय या आत्मा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय तेंडुलकर साहेब आहेत, आदरणीय सभापती महोदय आहेत, या सगळ्यांच्या संकल्पनेतून एका खेडेगावमध्ये हा कार्यक्रम होतोय, हा आम्हा इथल्या मातीतल्या लोकांना खूप अभिमानास्पद हा गोष्ट आहे। आणि मगाशी सभापती साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की ज्या गोष्टी दुर्मिळ होत चालले त्या दुर्मिळ गोष्टींचं इथल्या खेड्यातल्या माणसाला अवलोकन व्हावं आणि अवलोकनानंतर इथल्या ज्या दुर्मिळ रानभाज्या आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं आणि यानंतर पुढे ही एक वेगळी चळवळ या तालुक्यामध्ये उभी राहील अशा प्रकारचे आमचा मानस आहे। अंतरश्रेणी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। उमेश परब, आपली सिंधुनगरी न्यूज, कणकवली।